हॅलो हाय नमस्कार मी मनीषा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे ऋतू अँड मम्माज ब्लॉग तर मी आज तुमच्यासोबत माझी सकाळची डेलीची जी क्लिनिंग असते मी ती अगदी तीस मिनटामध्ये कशी कंप्लीट करते हेच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर सकाळी मी सहा सव्वा सहाच्या दरम्यान उठून जाते आणि त्यानंतर मग मॉर्निंग वॉकला जाणे किंवा म्हणजे कोमट पाणी पिणे ह्या सर्व गोष्टी मी सकाळी थोडा वेळ स्वतःसाठी देते आणि त्यानंतर मग मी घरातल्या कामाला सुरुवात करते तर आता सुरुवातीला तर मी झाडू वगैरे मारून घेते आणि किचनमध्ये दे, आणि देवघरामध्ये जास्त काही पसारा झालेला नसतो कारण तो मी रात्रीच पूर्णपणे आवरून ठेवते पण हॉलमध्ये थोडा तरी पसारा राहिलेला असतो तर आता मी इथं झाडू मारून घेते पटपट आणि त्यानंतर त्यानंतर मग लगेच मी फरशी वगैरे क्लीन करून घेते तरी किचन म्हणजे मी रात्री जरी हॉलावरलेला असला तरी थोडाफार तरी रात्री पसारा झालेलाच असतो कारण झोपेपर्यंत म्हणजे जेवण झाल्याच्यानंतर नंतर झोपेपर्यंत जो, 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 जो वेळ आहे तो पूर्णपणे आम्ही हॉलमध्येच असतो त्याच्यामुळे मग मी किती जरी पसर रा, आवरला रात्री तरी थोडाफार तर राहून जातो आणि जर ऋतू तर त्याचे खेळणे किंवा हे काय विचारायलाच नको तर अर्धे खेळणे जर त्याच्या सोफ्याखालीच पडलेले असतात ते दररोज सकाळी काढणे आणि दुसऱ्या दिवशी पण तेवढेच खेळणे त्याचे सोफ्याखाली झाले म्हणजे गेलेले असतात तर हे दररोजच काम असतं ता, याच्यामध्ये काही असं नवीन नाही ज्यांच्या घरामध्ये लहान मुलं आहेत त्या ते या गोष्टीशी नक्कीच सहमत असतील आणि तिथं पूर्णपणे माझं झाडू वगैरे मारून होतो आणि गॅलरी पण दररोजच्या दररोज मी क्लीन करते कारण आम्ही गॅलरीला पूर्णपणे जाळी लावलेली आहे ला तरी पण पक्षी थोडेफार तरी येतातच आणि ते घाण करून जातात त्याच्यामुळे आणि रात्री किचन ओटा पूर्णपणे क्लीन केलेला असतो पण ते एक सवय लागून गेली की सकाळी एक वेळ तरी तो क म्हणजे क्लीन करावा असाच वाटतो कारण रात्री जरी क्लीन केला तरी सकाळी एखादी मुंगी किंवा काहीतरी आलेलं आलेलं असेल किंवा एखादा कॉक्रोच असेल असं वाटतं त्याच्यामुळे मी सकाळी शक्यतो एक वेळेस तरी म्हणजे पुसून घेतेच ओल्या कपड्यांनी आणि त्यानंतर मग फ्रीज असेल किंवा खिडकी वगैरे ते आपण आता हे फ्रीज दररोजचे दररोज दरुच क्लीन करते पण खिडकी वगैरे मी दररोज काही क्लीन करत नाही तर एक दिवस सहा आड म्हणजे क्लीन करून घेते आणि एवढी खराब पण नाही होत पण ही कामं अशी आहेत की म्हणजे बायकांचं कसं असतं की काम दिसणं आणि हात बसणं असंही क्लिनिंगचं काम आहे कितीही केली तरी दुसऱ्या वेळेस तेवढी झालेली म्हणजे धूळ झालेलीच असते आणि किती केलेली पण दिसत नाही आणि दुसऱ्या वेळेस करायची पण वेळ येते तर अशी ही गोष्ट असते क्लिनिंगची आणि मग मी सर्व गोष्टी सकाळी क्लीन करून ठेवते कारण मग ऋतू उठल्यानंतर तो म्हणजे त्या या गोष्टीसाठी मला खरंच दिवसभर वेळ देता येत नाही म्हणून आता हे सर्व गोष्टी आणि आज म्हणजे सकाळी जरी क्लीन केलं तर तरी संध्याकाळपर्यंत ते खराब झालेलं असतं कारण जेवते वेळेस तरी इकडं तिकडं तो पळतो त्याच्यानंतर त्याच्या हाताचं थोडंस तरी लागलेलं असतं आणि मग सर्व गोष्टी क्लीन झाल्याच्यानंतर मग मी लगेच फरशी पण क्लीन करून घेते आणि तुम्ही मॉपनी फरशी क्लीन करते कारण मग सकाळी लवकरात लवकर होऊन जाते आणि एवढी खराब नसल्यामुळं म्हणजे देवघरातली पण एवढी काही खराब होतच नाही त्याच्यामुळं मग मॉपनी पुसलेली बरी पडते फक्त किचनमध्ये थोडीशी जास्त खराब होते कारण दिवसातल्या जास्तीत जास्त वेळ किचनमध्ये आणि हॉलमध्येच असतो आपला तर तिथली थोडीफार खराब होते फरशी असेल किंवा इतर गोष्टी सकाळी सकाळी क्लीन झाल्या की दिवसभर घरामध्ये खूप प्रसन्न असे आणि छान असं फील होतं त्यामुळे मग माझा प्रयत्न असतो की घरातली सगळी म्हणजे जी क्लिनिंगची काम आहेत ती मी एक सकाळी लवकरात लवकर आवरून घेईन म्हणजे दिवसभर मला या गोष्टीसाठी म्हणजे एक टाइम भेटत पण नाही आणि द्यायची गरज पण पडत नाही कारण दिवसभर ऋतू घरात कोणी नसल्यामुळं मग ऋतूला पूर्ण वेळ मला देता येतो त्याच्यामुळे मग घरातली सर्व कामं मी सकाळीच अगदी जे दररोजच्या दररोज क्लिनिंग करत राहिली तर अगदी तीस मिनटामध्ये माझी ही क्लिनिंग होते आणि हेच काम आपण चार दिवसातून एकदा करू तर त्याला वेळही जास्त जातो आणि ते काम मग करायचा कंटाळा पण येतो आणि ही दररोजची सवय लागून गेलेली असते त्याच्यामुळे कामं पण पटपट होतात आणि हे माझं सगळ्यात आवडीचं काम आहे की मी गॅलरी क्लीन करणे असेल किंवा म्हणजे कारण इथं झाडं असतात ना झाडांना दररोज सकाळी पूर्ण पाणी घालणं असेल तर ही माझं म्हणजे झाडांसोबत टाईम स्पेंड करायला मला खूप छान वाटतं आणि माझ्याकडे भरपूर झाडं होती पण उन्हाळ्यात खूप झाडं खराब झाली आणि आता ही थोडीशीच आहेत तर आता पावसाळा येतोय तर मी आणखी खूप झाडं लावणार आहे ला आणि या घरामधील तुम्हाला थोडेसेच व्हिडिओ मग पाहायला भेटतील तर आम्ही दुसरीकडे शिफ्ट होतोय तर त्या घरामध्ये पण मी खूप शूप छान छान व्हिडिओ बनवेल आणि तुमच्यासोबत शेअर करेन आणि इथं माझ्या भ्रमकमळला पण छान अशा चार कळ्या आलेल्या आहेत आणि ही भ्रमकमळला फुल येण्याची ह्या दोन महिन्यातली ही तिसरी वेळ आहे तर खूप छान अशी फुलं आलेत आणि आत्ता शेवटचं काम म्हणजे आंघोळीला जाण्यापूर्वी मी बेसिन क्लीन करून घेते सकाळी कारण दररोजच्या दररोज ही क्लिनिंग तर चालूच राहते आणि बाथरूम वगैरे मी आंघोळीला जाण्यापूर्वी म्हणजे आता घरातली तर सर्व क्लिनिंग झाली आणि शेवटी या दोन गोष्टीची फक्त क्लिनिंग राहिलेली असते तर आंघोळीला जाण्याच्या अगोदर मी ही क्लिनिंग पण आवरून घेते आणि इथं अगदी तीस मिनिटामध्ये माझ्या घराची पूर्णपणे क्लिनिंग झालेली आहे तुम्ही पाहू शकता सगळीकडे असं खूप छान आणि प्रसन्न फील होत आहे तिथं सर्व गोष्टी माझ्या सकाळीच आवरून जातात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद